ज्या पद्धतीनं राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चालू आहे आणि सावरकरांच्या बाबत त्यांनी जे वक्तव्य केले, आज पुराव्याचे कागद दाखवले होते आणि भाजपवर टोकाची टीका केली होती, काय वाटतंय आपल्याला? असं आहे की राहुल गांधींची बौद्धिक दिवाळखोरी आज समोर आलेली आहे. खरं म्हणजे ह्या सगळ्या नवटंक्या चाललेल्या यात्रा काढून ह्या ताबडतोब मला वाटतं हे लोकांचं एक मनोरंजन आहे. पण दुर्दैवानं स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये जे अपशब्द वापरलेले आहेत त्याची किती निंदा करावी तेवढी कमी आहे. आजही माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण त्याचा निषेध ठराव मंजूर केला आहे. खरं इतिहास समजून घेण्याची गरज आहे. यात्रा काढल्या म्हणजे फक्त लोक यात्रा काढल्या आणि त्यातून काही बेताल वक्तव्य करणं ह्या विपरीत नाही आहे. मला वाटतं प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीचं ज्या देशाच्या लढ्यामध्ये योगदान राहिलेलं आहे त्याचा सन्मान आपण केलाच पाहिजे. आश्चर्याचं वाटतं की शिवसेना त्याच्यामध्ये सामील झाली. शिवसेनेने या वक्तव्याचा निषेध तरी करायला पाहिजे होता, परंतु सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेला तत्वाचा विसर पडलेला आहे, स्वातंत्र्य सावरकरांच्या योगदानाचा विसर पडलेला आहे आणि सत्तेकरता कोणतीही तडजोड करण्याची शिवसेनेची तयारी आहे हे मात्र मला वाटतं उद्धव ठाकरेंना हे आता खरं म्हणजे त्यांनी मी म्हणणार नाही की शर्मेची गोष्ट आहे, परंतु निश्चितच त्यांना स्वतः या बाबतीमध्ये तर महाराष्ट्राच्या जनतेची आता माफी मागितली पाहिजे. तर त्यांनी आज टीका अशी केली आहे जी 100 वर्ष होत आलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी भाजपची मदर बॉडी मानली जाते ते स्वातंत्र्ययुद्धात कुठंच नव्हते असा ठोस आरोप त्यांनी त्याच्यात केला. मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या ज्या वेदना आहे ह्या वक्तव्यामुळं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना काय वेदना झाल्या असत्या ही कल्पना करत नाही. खरं म्हणजे सत्तेच्या लालसेपुढे मी म्हटल्याप्रमाणे सत्तेच्यामध्ये धुंद झालेल्या लोकांमध्ये झाले होते, पण सत्ता गेल्याचं एवढं वैफल्य यावं हे मात्र दुर्दैव आहे. आणखीच रणजित सावरकरांनी गुन्हा दाखल केलेला आहे राहुल गांधींच्या विरोधात आणि राहुल गांधींनी आव्हान दिलं आहे की शिंदे फडणवीस सरकारने माझी यात्रा रोखून दाखवली. असं आहे की तुमच्या ह्या सगळ्या यात्रा मी म्हटल्याप्रमाणे नवटंक्या चालू आहेत. तुमच्या यात्रा थांबवण्याची गरज नाही. तर तुम्हाला जनता देशामध्ये तुम्हाला जनता उरला कुठे? काँग्रेसला हे स्वतःचं अस्तित्व जागं करणं स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता यात्रा आहे. त्या ह्या ना जनतेच्या हिताकरता आहे, ना देश हिताकरता आहे, ना समाजाचं त्यामध्ये काही भलं होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही या राज्यामध्ये तर यापूर्वी लोकशाही पायात दळी तोडवण्याचंच काम सुरू होतं महाविकास सरकारमध्ये. म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवण्याचा सन्मान होत होता. यांचे देशप्रेम गेलं कुठं? साधं यांच्या एका नेत्यांच्या विरुद्ध नाव न घेता टीका केलेल्या त्या महिलेला त्या केतकी चितळेना काय भोगावं लागलं? मला वाटतं लोकशाहीची थट्टा मांडली होती. इथं तर तुम्ही स्वातंत्र्य सेनानी सावरकरांच्या बद्दल तुम्ही जाणूतवर काढले. मला वाटतं राहुल गांधींनी आव्हान देण्याची गरज नाही. कायदा या देशामध्ये सगळ्यांना सारखा आहे. उद्या कायदेशीर करावं लागली तर सरकार करण्यामध्ये मागापुढं पाहणार नाही. तुमची आव्हानं किती आम्हाला तुम्ही द्या, आव्हानं तुमची स्वीकारण्याची राज्य सरकारची तयारी आहे. निवडणुका तातडीनं लागतील असा संजय राऊतांचा आरोप आहे. काय वस्तुस्थिती आहे तशी सरकार पूर्ण कार्यकाळ करेल? मला वाटतं संजय राऊतांच्या वक्तव्यावर फार लक्ष देण्याची गरज नाही. ते आत्ताच मला वाटतं चिंतन शिबिरातून आलेले आहेत, त्यामुळे त्याचे फार लक्ष द्यायची गरज नाही. सर लंपी वाढत चालली नाही. लंपी हे दुर्दैवानं काय झालं की लंपी आजाराच्या बाबतीमध्ये जो पूर्वी आपण 100% लसीकरण केलं त्यावेळी छोट्या वासरांचं लसीकरण राहिलं होतं, कारण तसे आदेश नव्हते, गाईडलाईन नव्हत्या भारत सरकारच्या. आता त्याला आपण लसीकरण करतो आहे, परंतु आता नवीन त्याच्यामधले आता स्ट्रेन जे येत आहेत ते मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. पण तरी मला वाटतं राज्य सरकारच्या उपाययोजनामुळं मृत्यूदर आपण कमी ठेवू शकलो, परंतु लंपी प्रादुर्भाव हा मात्र तितकासा कमी होऊ शकला नाही. पण त्यांनी आज मला वाटतं पशुधनाचा मृत्यूदर त्यात मृत्यू होतो आहे हे आपण लसीकरणामुळे टाळण्याचा निश्चितपणे आपल्याला यश मिळालेलं आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.